विज्ञान का अंदर क्या हो रहा है, वैदिक कथा का यशस्वी रूपी अयशस्वी रूपी त्याच्या भाषेचे राहण्याची गरज आहे आणि जे काही कठोर भाषा त्याला प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे आणि हे काम गेले काही वर्ष पुण्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून राजेंद्र गडकरे यांचे सगळे सहकारी अतिशय चांगल्या रीतीने करतात इथे मला सांगायला पाहिजे. तिकडे लहानशा जागेमध्ये पुणे विद्यापीठाच्या कॅम्पस होते ते आणि त्यांचे अनेक नवीन फिजिचे सहकारी ते काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टीची निर्मिती करत असतात. त्याचा उल्लेख त्यांनी केला की इतक्या मोठ्या संख्येने स्टार्टअप तयार करणारी नवीन फिजी त्यांनी प्रोत्साहित केली आणि त्यांना आर्थिक फॉर्म्युला देखील चिंता काही घेऊन स्वतःच्या पायावर स्वतःचा उद्योग आपण उभा करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण केला आणि हेच काम अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आज त्यांच्या नेहमीच्या काम करण्याच्या संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आज त्यांनी या भागामध्ये हे काम सुरू करण्याच्या त्यांचा निर्णय घेतला. माझी खात्री आहे की श्री गणेशजी त्याला उत्तम प्रकारचं सहकार्य देण्याचं करतात. आज खऱ्या अर्थानं आवश्यकता या सगळ्या गोष्टीची आहे. ज्याचा उल्लेख आता प्रसामध्ये वसरचा केला की आम्ही काही शैक्षणिक संस्थेमध्ये या कामामध्ये अधिक लक्ष घेतो. उद्याच्यालाच एका शैक्षणिक संस्थेमध्ये आयबीएम या आंतरराष्ट्रीय भारतीय संस्थेच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्याची सुरुवात उद्याच होते आणि त्याच्यामध्ये नेहमीच्या आर्ट्स सायन्स कॉमर्सचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असो इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असो त्यांनी आपलं शिक्षण घ्यावं आपला अभ्यासक्रम करावा तर आठवड्याचा दोन तास ते जर आयबीएमच्यासाठी घेऊ शकते तर आयबीएमच्या वतीनं डॉक्टर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य दोन विषयाच्या संबंधीची माहिती त्या विद्यार्थ्यांना पुरवली जाईल आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांना वर्षसुद्धा उभं केलं जाईल आणि त्याच्यासाठी फार खर्चाची आवश्यकता नाही. आठवड्याचे दोन तास देण्याच्या उद्देशी कल्पना आहे आणि हा उपक्रम तिथे सुरू करताय हा फक्त तिथल्या फक्त सिरीज नाही. आज अखिल राज्याचे महाराष्ट्र शिक्षण परिषद असो रेल शिक्षण संस्था असो पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असो अशा अनेक संस्थांना त्याच्यामध्ये घेऊन त्या संबंधीची सुविधा त्या सगळ्या संस्थेच्या मध्ये उपलब्ध करून द्यायची कल्पना ही त्याच्यामध्ये आहे आणि त्याला आयबीएमनी पूर्ण प्रकारचं सहकार्य ही देण्याची तयारी दाखवली. आयबीएमचा एक कोर्सचा आणखी एक वैशिष्ट्य आहे की त्याचं म्हणणं असे की आमच्या विद्यार्थ्यांनी हे जे आम्ही सुचवतो कोर्सेस घेतल्याच्या नंतर त्यांनी जी त्यांची लाईन असेल त्या लाईनमध्ये जायचं असेल तर अवश्य जावं पण आम्ही त्यांना जे काही शिकवतो त्या संदर्भात काही स्वतंत्र संधी जी आम्हाला लोकांच्याकडनं देण्याचा प्रयत्न हा केला जाईल आणि जवळपास 80% आसपास विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेही नोकरीची संधी ही दिली जाईल हा विश्वास आयबीएमच्या दिला जातोय. मात्र त्याची अट एक आहे की आणि नोकरीची संधी घालवेल म्हणतो त्यावेळेला जगामध्ये कुठेही जायची तयारी केली पाहिजे आणि ही जर तयारी तुमची असेल तर हे दुसरं कारण सुद्धा नोकरीच आज उपलब्ध करून द्यायची आज त्याची तयारी आहे. आणि म्हणून हे सगळे नवीन नवीन विचार येतात. त्या एज्युकेशनच्या बाहेर आपण जातो
या संबंधी की संधि दिखती जाने खुली हटाए कैसा लाभ आप नहीं दे सकते क्योंकि आज नहीं दिए इनोवेशन एंड इंक्यूबेशन या दो क्षेत्र मुझे लक्ष्य केंद्रित करने की भूमिका तिने घेतली तर कुठलाही क्षेत्र क्षेत्र असो त्याच्यामध्ये त्यांना यश मिळाल्याशिवाय आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन या दोन माध्यमातून अनेक प्रयोग आज शेतकरी समाजाची मुलं सुद्धा अनेक ठिकाणी करतायत आणि त्याचा परिणाम एकंदर उत्पादन आणि त्याचा दर्जा या दोन गोष्टीमध्ये झालेला आभास सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आज तशाच प्रकारच्या कामाचा एक उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय डॉक्टर दरबारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी अनेकांना प्रोत्साहित केलं या ठिकाणी म्हणजे यश मिळून स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय करून यशस्वी झालेल्या तरुणांची एक या ठिकाणी प्रदर्शनी सुद्धा आयोजित केलेली आहे आणि कसे की नव्या पिढीला याचा शोध करायला मिळेल आणि जी आपली अपेक्षा आहे त्याची पूर्तता होईल एवढंच या ठिकाणी सांगतो.